पुढे स्वतः उदयनराजे खासदार म्हणून येतील, पण त्यांच्याकडे तसे ते नेतृत्वाचे गुणच आहेत. रात्रंदिवस स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थाचा विचार न करता, मतदारांच्या करता, आपल्या मित्रांच्या करता, आपल्या सहकाऱ्यांच्या करता, आपल्या पक्षाची तमाने बाळगता, कुठल्या पक्षाचा कोण कार्यकर्ता आलेला आहे याच्याकडे लक्ष न देता सर्वांना समान मानून ते नेहमी रात्रंदिवस काम करत असतात. आणि ही लोकप्रियता एखादं मोठं पद मिळालं तर मिळत नाही, भरपूर पैसे असले म्हणजे मिळत नाही, तर ही लोकप्रियता हा जनतेचा राजा आज जितक्या मोठ्या प्रमाणावर जनतेवर प्रेम करतो तितक्याच मोठ्या प्रमाणावर आज त्यांचे मतदार सातारकर आणि हे सगळे महाराष्ट्रातले तमाम युवक आज या शिवछत्रपतींच्या 13व्या वंशावर इतक्याच मोठ्या प्रमाणात प्रेम करतात. सातारा शहराकरता तुम्ही खूप काही केलं आणि सर्व मतदारसंघाकरता, सर्व जिल्ह्याकरता, आणि वेळ प्रसंग पडला तर सर्व महाराष्ट्राकरता नेतृत्व करण्याची तुमच्यामध्ये थमक आहे, कुवत आहे, क्षमता आहे. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे यांचा सत्कार करण्याकरता, त्यांचं अभीष्ट चिंतन करण्याकरता या विराट सभेचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला, त्या आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, नामदार चंद्रकांत दादा पाटील, नामदार विजयजी शिवथरे, राजमाता आणि उदयनराजे यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे, खासदार विजयसिंग मोहिते पाटील, आमदार शंभूराजे देसाई, आमदार जयकुमारजी गोरे, आमदार आनंदराव पाटील, श्रीमंत शिवाजीराजे भोसले, खासदार गजाननजी, माजी खासदार गजाननजी बाबर, नगराध्यक्ष माधवीताई कदम, माजी आमदार सदाशिव सकपाळ, आणि आजचे सत्कार मूर्ती ज्यांच्याकरता हा विराट जनसमुदाय आज मराठ्यांच्या राजधानीमध्ये सातारा शहरामध्ये जमलेला आहे ते श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले, त्याचबरोबर मंचकावरील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकेचे सदस्य, सर्व पक्षांचे मंचकावरील सर्व मान्यवर, मीडियाचे प्रतिनिधी आणि आपण सर्व बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, ज्या प्रचंड संख्येनं आपण या ठिकाणी सर्व जमलेला आहात ते खरं म्हणजे उदयनराजांच्यावर सर्वसामान्य जनतेचं असलेलं प्रेमाचं ते प्रतीक आहे. या सातारा मतदारसंघाचं त्यांनी लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं आणि ते प्रतिनिधित्व करताना सर्व मतदारांच्या हृदयात ते जाऊन पोहोचले. विकासाची कामं असोत, एखाद्याला न्याय द्यायचा असेल, अन्यायाला वाचा फोडायची असेल, एखाद्या मित्राला मदत करायची असेल, तर उदयनराजे कशाचीही तमा न बाळगता आपल्या मित्राकरता, आपल्या मतदारांच्या करता, आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनतेकरता रात्र असो दिवस असतो कुणाची तमा न बाळगता ते नेहमी त्या ठिकाणी उपस्थित असतात. आणि म्हणूनच प्रचंड मोठ्या संख्येनं
लोकांनी त्यांना प्रेम दिलेलं आहे, भरभरून प्रेम दिलेलं आहे. मला आठवतं ते दिल्लीचे दिवस, मी नुकताच खासदार म्हणून दिल्लीला गेलो होतो आणि उदयनदाचे त्यावेळेला लहान होते आणि त्यावेळेला मला आठवतंय की दिल्ली दाखवायची, दिल्लीला ते शाळेतच होते त्यावेळेला, कॉलेजमध्ये असतील. आणि त्यावेळेचे दिल्लीचे दिवस, पुढे स्वतः उदयनराजे खासदार म्हणून येतील याची थोडीशी चुणूक मलाही लागली होती. पण त्यांच्याकडे तसे ते नेतृत्वाचे गुणच आहेत. आज हा कार्यक्रम फक्त सत्काराचा समारंभ नाही तर सातारकरांच्या करता त्या विकास योजनांचा शुभारंभ झालेला आहे. मग शहरातला ग्रेड सेपरेट असेल, काच धरणाची उंची वाढवून पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था असेल, घनकचरा आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न असेल. आधी उदयनराजांनी ही विकास कामं आपल्या मतदारांच्या करता, जनतेच्या हट्टानं भांडून करून घेतली. आणखी नवीन कामाची यादी मुख्यमंत्री महोदयांना दिली आणि तीही मंजूर करून घेतली. रात्रंदिवस स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थाचा विचार न करता, मतदारांच्या करता, आपल्या मित्रांच्या करता, आपल्या सहकाऱ्यांच्या करता, आपल्या पक्षाची तमानं बाळगता, कुठल्या पक्षाचा कोण कार्यकर्ता आलेला आहे याच्याकडे लक्ष न देता सर्वांना समान मानून ते नेहमी रात्रंदिवस काम करत असतात. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पाहतोय व्यासपीठावर एक सर्वपक्षीय असे नेते मंडळी, राजकीय क्षेत्रातले असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, साहित्य क्षेत्रातले असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील, सगळे मान्यवर आज उदयनराजांना शुभेच्छा देण्याकरता, त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याकरता आलेले आहेत. आणि ही लोकप्रियता एखादं मोठं पद मिळालं तर मिळत नाही, भरपूर पैसे असले म्हणजे मिळत नाही, तर ही लोकप्रियता हा जनतेचा राजा आज जितक्या मोठ्या प्रमाणावर जनतेवर प्रेम करतो तितक्याच मोठ्या प्रमाणावर आज त्यांचे मतदार सातारकर आणि हे सगळे महाराष्ट्रातले तमाम युवक आज या शिवछत्रपतींच्या 13व्या वंशावर तितक्याच मोठ्या प्रमाणात प्रेम करतात. आज या निमित्तानं मी उदयनराजांना शुभेच्छा देऊ इच्छितो की तुमच्या हातून अशीच विकासाची कामं होऊ द्या. सातारा शहराकरता तुम्ही खूप काही केलं, कराडलाही विसरू नका कारण तुम्ही कराडचेही खासदार आहात. आणि सर्व मतदारसंघाकरता, सर्व जिल्ह्याकरता आणि वेळ प्रसंग पडला तर सर्व महाराष्ट्राकरता नेतृत्व करण्याची तुमच्यामध्ये थमक आहे, कुवत आहे, क्षमता आहे. आणि मी या निमित्तानं तुम्हाला माझ्या तर शुभेच्छा देतोच देतो, तुमचं अभिष्ट चिंतन करतोच करतो, पण त्याचबरोबर तुम्हाला दीर्घायुष्य देखील चिंततो. कित्येक वेळेला एखाद्या अन्याच्या विरुद्ध उभं राहताना, एखाद्याला न्याय देताना, कित्येक वेळेला कॉन्ट्रोवर्सी देखील उदयनराजांच्या सभोवते येत असते, पण त्यामध्ये त्यांचा काही वैयक्तिक स्वार्थ नसतो. फक्त आपले मित्र, आपले मतदार, या जिल्ह्यातली जनता यांच्याच विकासाकरता, यांच्याच हिताकरता ते रात्रंदिवस झटत राहतात. असेच ते रात्रंदिवस या पुढेही झटत राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना ईश्वर दीर्घायुष्य देव अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.